सर जय हिंद सर। आते युको वाल्याला यांचे युको ना परवानगी न घेता सर त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये खोदकाम केलं। शेतकऱ्याचं नाव सर आंधळे आंधळे या सर येस सर बरोबर सर। तो गुन्हा नाही होत वाटते सर त्याच्यामध्ये तहसीलदार साहेबांनी त्यांना दंड ठोठावलाय त्याचा काय तो अलग विषय आहे सर। सांगा मी तुमच्या घरात येऊन खोदतो सर काय करा। ऍक्च्युअली सर त्याच्यामध्ये दोन शेतकऱ्यांचा वाद आहे। नाही ते नको सांगू तुम्ही ते वाद हा नंतरचा भाग आहे। शेतकऱ्याचा वाद कुठे आहे कोणा सांगितला वाद आहे कोणत्या शेतकऱ्या तुम्ही ठाणेदार साहेब त्या कंपनी मोठी होऊन तुम्ही गुन्हा करत असाल मला तुमच्या विरोधात तक्रार करावं लागेल। एक बरोबर सर तुम्ही चौकशी एफ आय आर गुन्हा दाखल करा नंतर चौकशी करा काय उडवा त्याला केस काय असं पण रिपोर्ट डल्ल्यानंतर तुम्ही गुन्हा दाखल करत नाही साधा एन्ट्री पण करत नाही चौकशी पण करत नाही बरोबर नाही आहे। साहेब दोन दिवस वाट पाहतो नाहीतर समोरची इम्को कंपनी हे मोठी असल्यामुळं आणि त्यांनी एवढा संगीन खुळा गुन्हा केल्यानंतर सुद्धा ठाणेदारांनी गुन्हा का दाखल केला नाही याची चौकशी लावावी व ठाणेदारावर कारवाई करावी। तो ठेकेदार MSARDCचा असू दे का PWDचा असू दे का तो गाडीत जाऊ द्या तिकडे काही असू द्या सहाचा त्याचा काय संबंध आहे करतो सर मी आपण कसा मोठा माणूस लहान माणूस असतात रजिदा नाही ठाकूर तुमची नाही सर तसं नाहीये सर त्यांना मी सर्व बाबी समजून सांगितलं मलाच माहित पडलं तुम्ही माझ्यासारख्याला घुमून राहिले का अहवाल पाठवला ते पाठवला मग मी करू का तक्रार साहेब तुमची तुम्ही सांगा। नाही सर माझं आचरण तसं नाहीच सर त्यांच्यासोबत नाही काही ते नाही तुम्ही त्यांना आलू बोंडा खाऊ घातला ते संबंध नाही आहे दिलेल्या रिपोर्टवर काय कारवाई केली तो महत्वाचा विषय आहे। ठीक आहे सर करतो सर मी लवकर कारवाई करतो लवकर नाही मी तुमचे दोन दिवस वाट पाहतो दोन दिवसात कारवाई केली नाही तर त्याला उपोषणाला बसवतो अंगावर रॉकेल घ्यायला लावतो आणि तुमचे शेकून टाकतो।